मातीमध्ये चिखल तुडवत जाणं हे माझं ग्रामविकास मंत्री म्हणून काम मी गेले अनेक वर्ष करते. गेल्या एक महिन्यामध्ये 110 सभा मी घेतल्या. गेल्या एक महिन्यामध्ये संगमनेर असेल, नेवासा असेल, जामखेड असेल, कर्जत असेल, बीड जिल्ह्यातील तालुके असतील, प्रत्येक ठिकाणी मी गेले. आज आपल्याकडे आले, प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद केला. ज्या ठिकाणी मी सत्तेच्या मंचावर आहे, मी सत्तेमध्ये आहे, तरी एवढ्या संख्येने लोक सकाळी 10 सभेला, आत्ता मी 5 वाजले तरी उपस्थित आहेत, याचा अर्थ माझं दायित्व वाढलेलं आहे. ह्याचा अर्थ तुमचा विश्वास सार्थ करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुमचा विश्वास सार्थ करण्यासाठी तुम्हाला मी शब्द देते की या येणाऱ्या निवडणुकीच्या आधी 86 कोटीचे आत्तापर्यंत मी जे रस्ते दिले त्याच्यामध्ये आणखी 14 कोटीचे रस्ते मी उद्याच्या उद्या मंजूर करून 100 कोटीचा आकडा गाठल्याशिवाय राहणार नाही. छोटे छोटे गावातले कामं असतात, 25-15 हा निधी माहितही नव्हता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये. तुम्ही काढून बघा कागद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये 25-15 हा फक्त बगल बच्चांसाठीचा निधी होता. पण आज 25-15 निधी इतका मोठा झाला आहे की मला मंत्रालयातल्या लिफ्टमध्ये काम करणारे लिफ्ट पण सुद्धा पत्र आणून देतो, ताई माझ्या गावामध्ये हा निधी द्या. म्हणजे आज लोकांना निधी माहीत झाला आहे, लोकांना सामान्य माणसापर्यंत निधी पोचतोय. ग्रामपंचायतींची स्मार्ट ग्रामची मोठी मोठी कार्यक्रम चालू आहेत, लोक स्वतःची गावं आदर्श करण्यासाठी काम करत आहेत, गावामध्ये हगणदारी मुक्त गावं करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला स्वच्छता अभियान दिलं. खरं तर गांधीजींनी राष्ट्रपिता म्हणून या देशाला सगळ्यांनी, सगळ्या विचारांनी, सगळ्या जाती धर्मांनी एकत्र राहावं असा नारा दिला. त्या राष्ट्रपिता गांधीजींचं नाव वर्षानुवर्षे घेणाऱ्या या पक्षाने मात्र गांधीजींना उपेक्षित ठेवलं. गांधीजींना सर्वात प्रिय होती ती स्वच्छता. घरामध्ये असली पाहिजे, दारामध्ये असली पाहिजे आणि व्यवहारामध्ये असली पाहिजे. ही स्वच्छता त्यांना जी हवी होती ती देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी उज्ज्वला गॅससारखी योजना आणली. मला सांगा बरं, इतक्या एवढ्या महिला इथे एवढे माणसं बसलेत, एवढे वर्ष 70 वर्ष झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून. या 70 वर्षामध्ये कधीही कोणत्या प्रधानमंत्र्याला वाटलं का की आपल्या घरामध्ये शौचालय, गरिबाच्या मोडक्या घरामध्ये झोपडीमध्ये सुद्धा शौचालय असलं पाहिजे? कधी एखाद्या प्रधानमंत्र्याला वाटलं का की चुलीपुढे एक धूर खाणाऱ्या मायमाऊलीच्या घरामध्ये गॅस असला पाहिजे? पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या माऊलीची काळजी केली. हिची कुचंबना मिटवण्यासाठी, या माऊलीचा त्रास, हिचं आरोग्य ठीक राहण्यासाठी उज्ज्वलासारखी आणि स्वच्छता अभियानासारख्या योजना आणल्या. कारण एका अशाच माऊलीच्या पोटी त्यांचा जन्म घेतला त्यांनी, जी चुलीपुढे बसून स्वयंपाक करत होती, जी चुलीपुढे बसून स्वतःच्या जीवनामध्ये कष्ट करून आपल्या मुलाबाळांना वाढवत होती. कोणत्या प्रधानमंत्र्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला नाही, कोणती प्रधानमंत्र्याच्या नातू पंतू ते झालेलं नाही आहे, ते स्वतः एका गरीब माणसाच्या माऊलीच्या पोटी जन्म घेतला. आई वडील चहा विकत होते रेल्वे स्टेशनवर. स्वप्न आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सामान्य माणसाचा महत्वाकांक्षा आणि या देशासाठी राष्ट्रप्रेम दाखवण्याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण, एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून माता भगिनींसाठी कार्यक्रम घेणं, माता भगिनींची पत वाढवणं हे काम प्रधानमंत्रींनी केलं. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी आम्हाला योजना दिली. आज माझी कन्या भाग्यश्री योजनेचा आपण व्हिडिओमध्ये पाहिलं. या योजनेचा सुरुवात कशी झाली, मी परळीमध्ये होते. परळीमध्ये मी माझ्या कार्यक्रमात असताना मला पोलीस स्टेशनवरून फोन आला आणि पोलीस स्टेशनच्या लोकांनी सांगितलं की ताई आम्हाला रेल्वे थांबली आहे परळीच्या रेल्वे स्टेशनमध्ये आणि रेल्वेच्या बाकाच्या खाली आम्हाला 1 दिवसाची एक मुलगी सापडलेली आहे. जन्म दिल्या दिल्या त्या मुलीला कपड्यामध्ये लपेटून त्या मुलीला रेल्वेच्या बाकाखाली टाकून आई वडिलांनी सोडून दिलेलं होतं. त्या मुलीला मी घेऊन गेले दवाखान्यामध्ये, तिला वाचवलं आणि मी तिला माझ्या घरी घेऊन जायची इच्छा व्यक्त केली. म्हणलं मी हिला माझी मुलगी म्हणून सांभाळेन. पण मला सरकारने तेव्हा सांगितलं की ती मुलगी सरकारची प्रॉपर्टी आहे, सरकारची तिच्यावर अधिकार आहे, 3 महिने आम्हाला तिचा शोध घ्यावा लागतो आई वडिलांचा, त्याच्याशिवाय आम्हाला ती तुम्हाला देता येणार नाही. म्हणलं ठीक आहे. त्या 3 महिन्यामध्ये दरवेळी मी आले की मी तिला भेटायला जायचे, तिला घरी घेऊन यायचे. मुंडेसाहेबांनी सुद्धा तिला आपल्या मांडीवर घेतलं. आणि दिवाळी आली, दिवाळीला आम्ही आमच्या लेकरांना कपडे केले, त्याबरोबर त्या मुलीला इतका माया त्या मुलीची लागली. आणि त्यावेळी एक दाम्पत्य मला येऊन भेटलं आणि सांगितलं ताई तुम्हाला स्वतःचं मूलबाळ आहे पण आम्हाला नाही आहे, तुमची बातमी आम्ही वाचली पेपरमध्ये, आम्हाला ती मुलगी दत्तक घेऊ द्या, आम्ही त्या मुलीचा सांभाळ करू आणि तिला स्वतःच्या मुलासारखं तिला मोठं करू, आमच्या उजाड असलेल्या आमच्या हातामध्ये या लेकराला घाला.
आणि मी म्हटलं ठीक आहे तुमच्या घरामध्ये मुलबाळ नाही तर तुम्हाला ते मुलगी दत्तक देण्यासाठी मी मदत करेन. आणि ते तिला मुंबईला घेऊन गेले आणि त्या मुलीला दत्तक दिलं. तिचं नाव मी भाग्यश्री ठेवलं होतं. त्यांना एवढीच विनंती केली की तिचं नाव तुम्ही बदलू नका, बघा किती भाग्यश्री आहे, एक तर माझ्या हातात पडली, पुन्हा लगेच तिला दत्तक घ्यायला आई वडील आले आणि त्या मुलीच्या नावावर आज माझी कन्या भाग्यश्री ही योजना मी राबवतात. त्यामुळे आपल्या घरामधल्या मुली त्यांना सन्मान देणं आपलं कर्तव्य. मुला आणि मुलीमध्ये काय फरक आहे? मुला आणि मुलीमध्ये काही फरक नाही आहे, पण मुलीला आपण शिक्षण देत नाही, मुलीला आपण पोषण देत नाही, मुलीला आपण संरक्षण देत नाही. आणि म्हणून या समाजामध्ये आज स्त्रीचीही अवस्था आहे. आम्ही घरामध्ये तीनही मुली आहोत, पण तिन्ही मुली असूनही आमच्या वडिलांनी आम्हाला कधी वाटवून दिलं नाही की आम्ही मुली आहोत, आम्ही मुलापेक्षा सक्षम असं काहीही आम्हाला दाखवलं नाही. आम्हाला एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांनी वाढवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले, मला साहेब कुठल्याही मोठ्या शाळेमध्ये घालू शकले असते, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवू शकले असते, पण साहेबांनी सांगितलं की नाही, माझी मुलगी त्याच शाळेत जाईल जिथे सगळ्या गावाचे मुलं जातात. आणि मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. तर हे संगोपन आम्हाला मिळाल्यामुळे आमची तुमची नाळ जुडली. त्यामुळे समाजाविषयी असणारी माया, समाजाविषयी असणारं प्रेम, समाजाविषयी असणारी चिंता ही राजकारणामध्ये आज तुमची सेवा आम्हाला करायला भाग पडत आहे. आणि म्हणून आज मी काम करत असताना मला तुमचे आशीर्वाद तुमचे केव्हा मिळतील? जेव्हा मी तुमच्या कामामध्ये खरी उतरेन. आज या महिलांचं जे काम आहे, या महिलांना ज्या आज इथे एवढ्या संख्या आहे, ही संख्या माझ्यासाठी गौरव तर आहेच, पण ही जबाबदारी पण आहे की या माऊलीच्या डोळ्यामध्ये कितीतरी अपेक्षा घेऊन ती आली असेल त्या पूर्ण केल्या पाहिजे. तिच्या मुलीला शिक्षण आरोग्य पोषण मिळालं पाहिजे. आपल्या घरामध्ये जे उरलं सुरलं आहे ते महिला खाती. चांगलं घरातलं सगळं वाढून झाल्यावर जे भांड्यामध्ये खरकटं उरले तेच खाऊन राहता की नाही सांगा बरं तुम्ही? म्हणजे